श्री गजानन महाराज की जय। श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 19वां। श्री गणेशाय नमः। जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी अभेदा, माझे नमन तुझा पदा, असो सर्वदा अनन्य भावे। हे राघवा रघुपती, पाव आता शीघ्र गती, माझा अंत पहाशी किती, हे काही कळेना। खऱ्या थोराशी कठोरता, नाही शोभत अनंता, याचा विचार काही चित्ता, करा आपुल्या ये काळी। मी दीनवाने मारितो हा का, मला दगा देऊ नका, हे जगदीशा जगन्नायका। पावा दास गणूस, महाराज असता शेगावांत, विप्र एक काशीनाथ, जो खंडेरावाचा होय सूत, गर्दे उपणाव जयाचे। तो आला दर्शना, समर्थांच्या वंदिले चरणा, मूर्ती पाहून त्याच्या मना आनंद झाला अतिशय। माझ्या सन्माननीय वडिलाने जी जीवन मुक्तीची लक्षणे लिहिली अनुभवाने, त्याची प्रत्यक्ष मूर्ती ही। माझे भाग्य धन्य धन्य म्हणून हे पाहण्या चरण, आलो खाम गावाहून त्याचे सार्थक झाले की। तो समर्थांनी लीला केली, कोपर खिळी मारिली, काशीनाथाच्या पाठी सवली, आपुल्या परम कृपेने, जा तुझा हेत पुरला, वाट पाहे तारवाला, या भाषाने घोटाळला काशीनाथ मानसी। म्हणे कामना माझे एठाई, मी न आलो मागण्या काही, तारवाला शिपाई, वाट पाहत काय हे, त्याचे गूढ कळेना, पुसण्या छाती होईना, निमूटपणे वंदून चरणा, निघून गेला खामगावी। तो तारवाला शिपाई उभा दारांत होता पाही, तार घेतली घाई घाई, कशाची ती बघण्यास, तारेचा तो मजकूर तुमचा केला तक्रूर, मुनसफीच्या हुद्द्यावर मोर्शी तालुक्या कारणे। तो ते पाहता आनंदला, कोपर खिळीचा अर्थ कळला, त्या काशीनाथ पंथाला, पहा संतांचे ज्ञान कैसे। असो एकदा नागपुरी समर्थांची गेली स्वारी, गोपाळ बुटीची या घरी त्याच्या अति आग्रहाने। ही भोसल्याची राजधानी पूर्वकाली होती जाणी, त्या शहराची आजदिनी दैना झाली विभूद हो। स्वातंत्र्य रूपी प्राण गेला, खरा धनी याचक ठरला, परक्यांचा बोलबाला झाला जया शहरांत। गज घोडे पालख्या अपार, नाहीशा झाल्या साचार, रस्त्याने फिरे मोटार, अति जोराने विभूद हो। असो हा महिमा काळाचा, नाही दोष कवनाचा, वाडा गोपाळ बुटीचा, होता सीता बर्डीवर, त्या भव्य सदनांत, नेऊन ठेविले सद्गुरुनाथ, जैसा वाघ किल्ल्यांत, कोंडोनिया टाकावा, बुटीचा ऐसा विचार, या सीता बर्डीवर, महाराज ठेवावे निरंतर, जाऊन द्यावे शेगावा। अक्रूराने कृष्णाला, जैसा मथुरे माझी नेला, तोच प्रकार येथे झाला, काय वर्णन करावे। शेगाव पडले भनभणीत, लोक अवघे दुःखित, विनविती हरी पाटला प्रत, महाराज येथे आना हो। कुडी मधून गेला प्राण, कोण पुसे तिज लागून, तैसे समर्थान वाचून, शेगाव हे प्रेत पहा। तुम्ही गावचे जमेदार, करायाचा विचार, बुटी मोठा सावकार, तेथे न आमचा लाग लागे, टक्कर हत्ती हत्तींची, होणे आहे योग्य साची, येथे आम्हा सम कोल्ह्यांची, नाही मुळी किंमत। जंबू माळीसी ही लढायला, मारुती हाच योग्य ठरला, जिंकावया कर्णाला, झाली योजना अर्जुनाची। तुम्ही नागपुरा प्रती जावे, समर्थांसी घेऊन यावे, आम्हा अवघ्यांस सुखवावे, हीच आहे विनंती। इकडे बुटीच्या घरांत, अजुर्दे राहिले संत, जेवी हस्तिना पुरांत, कृष्ण नाही आनंदला। महाराज म्हणती बुटीसी, जाऊ दे मज शेगावासी, या आपल्या भव्य सदनासी, ठेवून आम्हा घेऊ नको। ते बुटी मुळींच मानिना, समर्थां जाऊ देईना, आना गोंदींचा रामराणा, बुटी वाटे निसंशय। बुटी भाविक होता जरी, अहंता नवती गेली खरी, श्रीमंतीचा गर्व भारी, त्याच्या ठाई वसतसे। रोज ब्राह्मण भोजन, समर्थान पुढे सदा भजन, परी शेगावचे येत जन, बंदी त्या तो करीतसे। जाऊन देई दर्शना शेगावचे लोकांना, बिगर परवानगी श्रीमंत सदना, जाता नये कवनासी। शेगावचे लोक भले जरी आनावया गेले, परी न काही उपाय चाले, गेले तसेच आले परत। इकडे भक्त पाटील हरी, काही मंडळी बरोबरी, घेऊन निघाला नागपुरी, समर्थांसी आनावया।
बसला अग्निरथांत, त्याच वेळे बदले संत, या त्या गोपाळ बुटी प्रत, एनी रीती ते ऐका, अरे गोपाळा पाटील हरी, निघाला यावया नागपुरी, तो येण्याच्या आंतपरी, मला येथून जाऊ दे, तो येथे आल्यावर शांतता नाही राहणार, तो पडला जमेदार, याचा विचार करावा, तुझ्या धनाच्या जोरावरी उड्या या जान निर्धारी, तो मनगटाच्या बळावरी नेईल मजला येथून, हरी पाटील तेथे आला, शिपायाने अटकाव केला, परी तोन त्याने मानिला, प्रवेश केला सदनांत, गोपाळ बुटीची या घरी पंगत होती थोर खरी, पाटील आल्याच्या अवसरी आले ब्राह्मण भोजना, ताटे चांदीची अवघ्यांस, शिसमचे पाट बसण्यास, होत्या पातळ पदार्थांस, वाट्याजवळ चांदीच्या, नानाविध पक्वाने होती भोजना कारणे, मध्यभागा आसन त्याने मांडले समर्थ बसण्यास, ऐशी बुटीची श्रीमंती तिचे वर्णन करू किती, ज्याला कुबेर बोलती लोकनागपूर प्रांतीचा, असो हरी पाटील सदनांत आले समर्था नेण्याप्रत, तो महाराज निघाले धावत, द्वारी त्यास भेटावया, वासरा गाय पाहून जैशी येई धावून, तैसे स्वामी गजानन पाटलासाठी धावले, चाल हरी शेगावासी येथे मुळीन राहणे मसी, तू आलास न्यावयासी हे फार बरे झाले, समर्थ जाऊ लागले ते गोपाळाने पाहिले, अनन्य भावे चरण धरले समर्थांचे येऊन, विक्षेप माझा गुरुराया नका करू या समया, दोन घास घेऊन या इच्छित स्थला मग जावे, तैसेच बुटी पाटलासी बोलू लागले विनयेसी, तुम्ही घेऊन प्रसादासी जावे हेच मागणे, येथे न राहती महाराज हे समजून आले आज, पंक्तीत माझी राखालाज तुम्हीच पाठील एधवा, आतांच समर्थ गेले जरी लोक उपाशी उठतील तरी, आणि अवघ्या नागपुरी टीका माझी होईल पहा, भोजने होईपर्यंत महाराज राहिले तेथ, शेगावची समस्त मंडळी पंक्तीस जेवली, भोजनोत्तर तयारी निघण्याची ती झाली खरी, दर्शनाची भीड भारी झाली बुटीच्या वाड्यांत, कुटुंब गोपाळ बुटीचे जानकाबाई नावाचे परम भाविक होते साचे, गृहलक्ष्मीच होती जी, तिने केली विनवनी महाराजांचे चरणी, माझा हे तो मनीच्या मनी बसू पाहतो गुरुराया, तई महाराज बोलले तुझ्या मना मी जाणितले, ऐसे म्हणून लाविले कुंकुतीच्या कपाळास, आणखी एक पुत्र तुला परम सद्गुणी होईल भला, अंती जाशी वैकुंठाला सौभाग्यासह बाळे तू, ऐसा आशीर्वाद देऊन निघते झाले दयागन, त्या सीता बरडी होऊन आले रघुजीच्या घरी, हा भोसला राजा रघुजी उदार मनाचा भक्त गाजी, ज्याने ठेविला रामराजी आपुल्या शुद्ध वर्तने, त्याचे लौकिकी राज्य गेले जे अशाश्वत होते भले, श्वाश्वत स्वरूपाचे आले सद्गुरु भक्तीचे राज्य घरा, उत्तम प्रकारचा आदर केला राजाने साचार, त्याचा घेऊन पाहुणचार रामटेकासी गेले पुढे, तेथे रामाचे दर्शन घेऊन आले परतून, शेगावच्या मठा जाण हरिपाटला समवेत, धार कल्याणचे रंगनाथ जे थोर साधू मोंगलाईत, होते ते भेटण्याप्रत समर्थ आले शेगावी, अध्यात्माची बोलणी सांकेतिक केली दोघांनी, त्याचा भावार्थ जाणण्या कोणी तेथे नवता समर्थ, श्री वासुदेवानंद सरस्वती कर्म मार्गीच्याची प्रीती, कृष्णा तटाका ज्यांची महती, मानगामी जन्मजांचा ते येण्याचे अगोदर, बाळा भाऊस साचार बोलते झाले गुरुवर, स्वामी गजानन सिद्ध योगी अरे बाळा उदयिक, माझा बंधू येतो एक, मज लागी भेटण्या देख त्याचा आदर करावा, तो आहे कर्मट भारी म्हणून उद्या पथांतरी, चिंध्या न पडू द्या निर्धारी, अंगण स्वच्छ ठेवा रे, चिंधी कोटे पडेल जरी तो कोपेल निर्धारी, जमदग्नीची आहे दुसरी प्रतिमा त्या स्वामीची, तो कराढा ब्राह्मण शुचिर भूत ज्ञान संपन्न, हे त्याचे कर्मठपण कवचापरी समजावे, ऐसे बाळास आदले दिवशी सांगते झाले पुण्य राशी, तो एक प्रहर दिवसासी स्वामी पातले ते ठाया, एकमेकांसी पाहता दोघे हंसले तत्वता, हर्ष उभय त्यांच्या चित्ता झाला होता अनिवार, एक कर्माचा सागर एक योग योगेश्वर, एक मोगरा सुंदर
एक तरु गुलाबाचा, एक गंगा भागीरथी, एक गोदा निश्चिती, एक साक्षात पशुपती, एक शेषशायी नारायण। स्वामी जेव्हा मठांत आले तेव्हा गजानन होते बैसले, आपल्या पलंगावरी भले चिटक्याकराने वाजवीत। स्वामी एता चिटकी थांबली, दृष्टा दृष्ट दोघा झाली। तई स्वामींनी विचारिली आज्ञा परत जावया, फार बरे म्हणून गजानने तुकविली मान। स्वामी गेले निघून, बाळास कौतुक वाटले। बाळ म्हणे गुरुराया, हे दृश्य पाहून या, संशय उपजला चित्ता ठाया, त्याची निवृत्ती करा हो। त्यांचा मार्ग अगदी भिन्न, तुमच्या ह्या मार्गाहून, ऐसे साच असून तुमचा बंधू कसा तो। ऐसा प्रश्न ऐकिला, समर्थ देती उत्तर त्याला, बरवा प्रश्न बाळा केला। त्वाहा आज आम्हाते ईश्वराकडे जाण्याचे, तीन मार्ग असतीसाचे, हे तिन्ही मार्ग ज्ञानाचे, गावा जाऊन मिळतात। स्वरूपे त्यांची भिन्न भिन्न, दिसती पाहणारा कारण, तेने घोटाळा वरी ते म्हण, पाहणारांचे राजसा, सोवळे ओवळे संध्या स्नान, व्रत उपोषणे अनुष्ठान, या कृत्यां लागून अंगे म्हणावी कर्माची, ही अंगे जो आचरी निरालसपणे खरी, तोच समजावा भूवरी, ब्रह्मवेत्ता कर्मठ, अधिक न्यून येथे होता, कर्म मार्गण ये हाता, म्हणून विशेष तत्परता ठेविली पाहिजे आचरणी, येथे एवढीच खबरदारी घ्यावी लागते जाण खरी, परां कारणे दुरुत्तरी कदा त्याने ताडू नये। आता भक्ती मार्गाचे एक हे लक्षण साचे, भक्ती पंथाने जाणाराचे मन पाहिजे शुद्ध अति, मलिनता मनाठाई अंशेही राहिल्या पाही, त्याच्या हाता येत नाही भक्ती रहस्य बापारे, दया प्रेम लीनता अंगी पाहिजे तत्वता, श्रवणी पूजनी आस्था पाहिजे त्याची विशेष, मुखा माझी नामस्मरण करणे हरीस जाणून, ऐशी अंगे असती जाण या भक्ती मार्गाला, या अंगांस जो भक्ती करी त्यालाच भेटे श्रीहरी, भक्ती मार्गाची न येसरी त्याचा विधी सोपा असे, परी तो करणे आचरण कर्माहून कठीण जाण, जेवी गगनाचे जवळपण नेत्रां लागी दिसतसे। आता योग मार्ग तिसरा सांगतो मी ऐक खरा, या योग मार्गाचा पसारा दोघांपेक्षा जास्त असे, परी हा पसारा निश्चयसी आहे ज्याचा त्याचे पासी, योग मार्ग साधण्यासी बाहेरचे न काही लागे, जेवढे आहे ब्रह्मांडात तेवढे आहे पिंडात, त्या पिंडांतील साहित्य घेऊन योग साधावा, आसने रेचक कुंभक इडा पिंगलेचे भेद देख, धौती मुद्रा ताटक कळले पाहिजे मानवा, कुंडली आणि सुषुम्ना यांचे ज्ञान पाहिजे जाणा, आदी योग करणारांना तरीच तो साधेल, या तिन्ही मार्गांचे अंतिम फळ ज्ञान साचे, परी ते ज्ञान प्रेमाचे वीन असता कामा नये, जे जे कृत्य प्रेमाविन ते अवघे आहे शीन, म्हणून प्रेमाचे रक्षण करणे तिन्ही मार्गांत, काळा गोरा खुजा थोर कुरूप आणि सुंदर, हे शरीराचे प्रकार त्याची न बाधा आत्म्याते, आत्मा अवघ्यांचा आहे एक तेथे न पडे कदा फरक, शरीर भेद व्यावहारिक त्याचे कौतुक काही नसे, तीच या तिन्ही मार्गांची स्थिती तंतोतंत साची, बाह्य स्वरूपे भिन्न त्याची परिमूळ कारण एक असे, मुक्का मास गेल्यावर मार्गांचा न उरे विचार, जो मार्गी चालतो नर महत्व त्याचे त्यास वाटे, पंथ चालण्या आरंभ झाला परी मुक्का मास नाही गेला, अशाचाच होतो भला तंटापंथाभिमानाने, या तिन्ही मार्गांचे ते पांथ मुक्कामी पोहोचल्या होती संत, मग तयांच्या संबंधांत द्वैत नसे येतुलेही, वसिष्ठ वामदेव जमदग्नी अत्री पाराशर शांडिल्यमुनी, हे कर्म मार्गाच्या सेवनी मुक्कामासी पोचले, व्यास नारद कयादु कुमर मारुती शबरी अक्रूर उद्धव सुदामा पार्थ विदुर, हे गेले भक्ती मार्गे श्री शंकराचार्य गुरुवर मच्छिंद्र गोरख जालंधर, हे चढले जिनाथोर या योग मार्गाचा, जो वशिष्ठा लाभ झाला तोच विदुराच्या पदरी पडला, तोच मच्छिंद्राने भोगिला फळा माझी फरक नसे, तीच प्रथा पुढे चालली येथे न शंका घ्यावी मुळी, कर्म मार्गाची रक्षिली बूज श्रीपाद वल्लभे,
नरसिंह सरस्वती अतिवर तैसेच झाले साचार ठिकाण ज्यांचे गान गापुर वाडी औदुंबर ख्यात जगी नामा सावता ज्ञानेश्वर सेना कान्हू चोका महार दामाजी पंत ठाणेदार गेले भक्ती मार्गांनी शेख मोहमंद श्री गोद्यांत आनंदी स्वामी जालण्यांत सुरजी अंजन गावांत देवनाथ चहाते योगाचे तैसेच आहे सांप्रत कर्म मार्गी वासुदेव एरत मी धरला भक्ती पंथ आणिक बहुता जनानी पळूसचे धोंडी बुवा सोनगीरचा नाना बरवा जालण्याचे यशवंत रावा भक्ती पंथ साध्य झाला खल्ला अम्मा ती विदेही तेवी शिर्डीचे बाबासाई गुलाबरावांचे ठाई ज्ञानदृष्टी असे रे पहा चांदूर तालुक्याचा वरखेडे नामे ग्रामाचा अडकुजी नामे संतसाचा गेला याच वाटेने मुरा गावचे संतरत्न झिंगाजी तो होय जान तेवी नागपूरचे ताजुद्दीन भक्ती मार्गासी चाहते या अवघ्या संतांचे आचरण भिन्न प्रकारचे परी अधिकारी कैवल्याचे ते बैसले होऊनी मार्ग असो कोणताही त्याचे मुळी महत्व नाही जो मुक्का मासी जाई त्याचे कौतुक करणे असे आम्ही ही भावंडे सारी येतो झालो भूमीवरी कैवल्याच्या मार्गावरी भाविक आणून सोडावया जे ज्याला आवडील तिकडे तो जाईल आणि मोक्षरूपी भोगील फल त्या त्या पंथा आचरोणी आता नको पुसूस काही हे न कोणा सांगे पाही निवांत बसुदे ए ठाई पिसेपणाच्या पासोडीने ज्याची निष्ठा बसेल वाजो माझा असेल त्याचे इंच कार्य होईल इतरांची ना जरूर मला ज्यासी अनुताप झाला ब्रह्मज्ञान सांगणे त्याला उगीच तर्कटी वात्रटाला स्फोट त्याचा करू नये कोणी काही म्हणत आपण असावे निवांत तरीच भेटे जगन्नाथ जगद्गुरु जगतात्मा ऐसा उपदेश ऐकिला बाळाभाऊच्या नेत्रांला प्रेमाश्रूंचा लोटला पूरतोण आवरे त्या अष्टभाव दाटले शरीरा रोमांच उमटले वैखरीचे संपले कामतेने सहजची मौण्यांच केला नमस्कार श्री गजानन साधू थोर वराड प्रांतांचा उद्धार करावयासी अवतरला साळूबाई नावाची एक असे कन्व शाखेची ती होती महाराजांची मनापासून भक्तीन तिला महाराज एके दिनी ऐशा परी बदले वाणी डाळ पीठ घेऊनी स्वयंपाक करी अहोरात्र जे येतील तयांना साळू घाल भोजना एनेच तू नारायणा प्रिय होशील निसंशय ती साळूबाई मठांत आहे अजून पर्यंत जी विजापुराची असे सत्य माहेरवाडे घोडेजीचे प्रल्हाद बुवा जोशाला होता कृपेचा योग आला तोन तया फलद झाला तयाची या दुर्दैवे खामगावच्या सन्निध्यासी जलंब गाव परियसी त्या गावचा रहिवासी तुळशीराम एक असे पुत्र या तुळशीरामाचा आत्मा राम नावाचा होता तैल बुद्धीचा वेदाध्ययनी प्रेमजाचे हा धर्मपीठ वाराणसी जी भागीरथीच्या तटाकाशी तेथे गेला अध्ययनासी वेद वेदांग स्मृतीच्या प्रत्येही भागीरथीचे स्नान माधुकरीचे सेवी अन्न गुरुग्रहाते जाऊन करी अध्ययन श्रुतींचे श्रोते विद्यार्थी नातरी अध्ययना जाती देशावरी शिकण्याऐवजी परोपरी करू लागती चैन्यते चैनी माझी गुंतल्या म्हण मग कशाचे अध्ययन बिरुड आंब्या लागून लागता नाश रसाचा आत्मा राम नवता यापरी विवेक संपन्न सदाचारी विद्या अवगी करुणपुरी आला निज देशाते स्वदेशी येता शेगावासी गेला असे अतिहर्षी हजरी ती द्यावयासी श्री गजानन महाराजा तो वेदविद्येचा जाणता गजानन केवळ ज्ञान सविता आत्मा राम वेद म्हणता कोठे कोठे चुकत असे त्या चुकीची दुरुस्ती करू लागले सद्गुरुमूर्ती आत्मा रामाचे संगती वेद म्हणती महाराज ऐकता त्यांचे वेदाध्ययन तन्मय होती विद्वान न होय सराफा वाचून किंमत त्या हिऱ्याची शेवटी समर्थांचे पाशी आत्मा राम राहिला आदरेसी मधु टाकुनी मक्षिकेसी जाणे कैसे आवडेल प्रत्येही सेवे कारण यावे त्याने जलंबाहुण
चुक विलाना एक ही दिन, ऐसा एकनिष्ठ भक्त तो, समर्थांच्या पश्चात हाच होता मठांत, पूजा अर्चा करण्याप्रत सद्गुरूंच्या समाधीची, मोबदला न घेता भली एक अनिष्ट सेवा केली, शेवटी त्यानेच अर्पिली इस्टेट आपली महाराजा, इस्टेट अल्पसाचार, एक जमीन एक घर, येथे न दृष्टी किंमतीवर, देणे आहे भाग पहा, भिल्ली नेने रामाला, बोरे देऊन वश केला, तैसाच प्रकार हाही झाला, म्हणून केले वर्णन, स्वामी दत्तात्रय केदार, दुसरा नारायण जामकर, निव्वळ दुधाचा ज्यांचा आहार, तो दुधाहारी बुवा, ऐसे श्रोते तिघे जण, स्वामींचे भक्त निर्वाण, ज्यांनी आपुले तन मन, समर्थ चरणी अर्पिले, मोरगाव भाकरे नावांचा, गाव नाव बाळापूर तालुक्याचा, तेथील मारुती पंत पटवाऱ्याचा वृत्तांत ऐका थोडासा, श्रोते त्या मोरगावांत मारुती पंतांच्या शेतात, पिकांचे रक्षण करण्याप्रत तिमाजी नामे माळी होता, तो माळी खळ्या भीतरी निजला निशीच्या अवसरी, गाढ झोप लागली खरी ते अवसरी तयाला, उलटून गेले दोन प्रहर कुंभाराचे दहावीस खर, खळ्यांत येऊनी दाण्यावर पडले असती पांड्याच्या, राखणदार झोपी गेला गर्दभासी आनंद झाला, ते खाऊ लागले जोंधळाला, राशींत तोंड घालूनी, हा पांड्या मारुती पंत महाराजांचा होता भक्त, म्हणून सद्गुरु राया प्रत लीला करणे भाग आले, क्षणांत जाऊनी मोरगावासी, हांक मारिली ती माझीसी, अरे जागा होई त्वरेसी, रासेसी गाढवी पडली ना, ऐसे मोठ्याने बोलण ती माझीस जागे करुण, महाराज पावले अंतर्धान खळ्यामधून तेधवा, ती माझी उठून पाहता गाढवे दिसली तत्वता, म्हणे काय करू आता, मालक रागे भरेल की, पिकाचे रक्षण करण्यासाठी त्याने ठेविले आहे मसी, विश्वासघात आज दिशी झाला त्याचा माझ्या हाते, तो विश्वासला माझ्यावर मी निजदा झालो निसुर, रास ही निम्म्यावर खाऊन टाकली गाढवांनी, आता समजूत मालकाची कोण्या रीती घालू साची, पहा त्या वेळी इमानाची किंमत होती लोकांस, ना तरी हल्लीचे नोकर निमक हराम शिरजोर, नफा तोट्याची तिळभर काळजी न त्यांना मालकाच्या, ती माझी तैसा नव्हता हळहळ लागली त्याच्या चित्ता, म्हणे काय जाऊन सांगू आता मी पांड्या कारणे, काही असो चुकीची माफी मागितली पाहिजे साची, उदार बुद्धी मारुतीची आहे तो क्षमाच करील, ऐसे मनाशी बोलण उदयास येता नारायण, ती माझी गावांत येऊन पायधरी पंतांचे, महाराज माझ्या झोपेनी बुडविले तुम्हा लागुनी, दहा वीस गाढवांनी येऊन रास खाल्ली की, ती नुकसान किती झाली ती पाहिजे पाहिली, खळ्या माझी जाऊन भली म्हणजे मज वाटेल बरे, मारुती म्हणाले त्यावर खळ्यांत यावया साचार, वेळ न मला तीळ भर, मी निघालो शेगावा दर्शन घेऊन सद्गुरूचे, त्या गजानन महाराजांचे, उद्या सकाळी धान्याचे काय झाले ते पाहिन, ऐसे बोलण शेगावाला मारुती पंत येता झाला, दर्शनासाठी मठांत गेला दहा अकराचे सुमारास, महाराज होते आसनावरी जगू पाटील समोरी, बाळा भाऊ बद्ध करी बसला जवळ पाटलाच्या, मारुतीने दर्शन घेता केले हास्यवदन, तुझ्यासाठी मज कारण त्रास झाला रात्रीसी, तुम्ही माझे भक्त होता मला राखण्या लाविता, झोपाळू नोकर ठेविता आणि आपण निजदा खुशाल घरी, मारुती काल रात्रीला खळ्यांत ती माझी झोपी गेला, गाढवांचा सुळसुळाट झाला ते रास भक्षू लागले, म्हणून मी जागे केले जाऊन ती माझी सी भले, रास सांभाळण्या सांगितले आणि आलो निघून, ऐसी खून पडता क्षणी मारुतीने जोडून पाणी, मस्तक ठेवून या चरणी ऐसे वचन बोलला, आम्ही सर्वस्वी आधार आपुलाच आहे साचार, लेकरांचा अवघा भार मातेची शिरी असे, आमुचे म्हणून जे जे काही ते अवघेंच आहे आपुले आई, सत्ता त्यावरी नाही तुम्हा विन कवनाची, खळे आणि जोंधळा अवघाची आहे आपुला, तिमाजी नोकर नावाला व्यवहार दृष्टी आहे की,
ब्रह्मांडाचे संरक्षण आपण करिता येथून, लेकरांसाठी त्रासपूर्ण माता सोसी वरच्यावरी, मी लेकरू आपुले म्हणून या आपण केले खळ्यांत ते जाऊन भले, मोरगावी संरक्षण ऐसीच कृपा निरंतर, स्वामी असावी माझ्यावर आतांच जाऊन करीतो दूर, नोकरीवरून ती माझीला ऐसे बोलून मारुती कौतुक वाटले समर्थांप्रती, आणि भाषण केले येणे रीती ते आता अवधारा, छेचे वेड्या ती माझीस नको मुळीच काढूस, नोकरीवरून खास त्याचे वर्म सांगतो तुला, ती माझी नोकर इमानी खळ्यांत गाढवे पाहुणी, दुःखी झाला असे म्हणी ते म्या तेव्हाच जाणिले, रात्रीची हकीकत तुला सांगावया प्रत, आला होता भीत भीत सकाळी ना तुझकडे, तई तू म्हणालास त्याला मी जातो आहे शेगावाला, उद्या सकाळी खळ्याला येऊन या पाहिन, ऐसे गुरुवचन ऐकिले मारुतीसी चोज झाले, पहा संतांचे कर्तृत्व भले कैसे आहे अघाद, गाढवे खळ्यांत पडलेली कोणी न त्या सांगितली, ती अंतज्ञाने जाणिली गजाननाने श्रोते हो, शके 1816 महाराज बाळापुरासी असता गोष्ट झाली ऐसी, ती थोडकी सांगतो, तेथे सुखलाल बन्सीलालाची एक बैठक होती साची, त्या बैठकी समोर महाराजांची स्वारी बैसली आनंदांत, मूर्ती अवघी दिगंबर वस्त्र नव्हते तिळभर, त्या पाहून भाविक नर नमन करून जात होते, तो होता हमरस्ता बाजारपेठेचा तत्वता, त्या पंथाने जात होता एक पोलीस हवालदार, नाव त्या हवालदाराचे नारायण असरजी होते साचे, समर्थ पाहून डोके त्याचे फिरून गेले तात्काळ, तो म्हणे हा नंगा धोत मुद्दाम बसला पंथात, साधू ना हा भोंदू सत्य त्याची उपेक्षा न करणे बरी, ऐसे बोलून जवळी गेला अद्वा तद्वा बोलू लागला, लाज कैसी नाही तुझला नंगा बसतोस रस्त्यावरी, हे घे त्याचे प्रायश्चित्त तुला मी देतो आज येथ, ऐसे बोलून स्वामी प्रत मारू लागला छडीने, वळ पाठ पोटावरी उडते झाले निर्धारी, परीण हवलदार आवरी मारता हात आपुला, ऐसे ते धवा पाहुण एक गृहस्थ आला धावून, आपुल्या दुकाना मधून हुंडीवाला नाम जाचे, तो म्हणे हे हवलदार तू विचार काही कर, उगेच सत्पुरुषावर हात टाकणे बरे नव्हे, काकी संतांचा कैवारी एक आहे श्रीहरी, वळ त्यांच्या पाठीवरी उठले ते कान दिसले तुला, या कृत्याने तुझा अंत जवळी आला अत्यंत, आजारीच मोडतो पथ्य मरावया कारणे, तेंच तू आज केले हे न काही बरे झाले, अजून तरी उघडी डोळे माफी माग गुन्ह्याची, हवालदार म्हणे माफीचे कारण मसीन मागण्याचे, कावळ्याचे का शापे साचे काय ढोरे मरतील, हा नंगा धोत हलकट बसला पाहून बाजारपेठ, तोंडाने गोष्टी अवच चावट अचाट ऐसे करीत हा, ऐशा ढोंग्याला मारणे ईश्वर जरी मानील गुन्हे, तरी मग न्याय कारणे जागाच नाही राहिली, तेंच पुढे सत्य झाले हवालदार पंचत्व पावले, त्या बाळापूर नगरीत भले आपण केलेल्या कृत्याने, एका पंधरवड्यांत हवालदाराचे अवघे आप्त होते झाले भस्मीभूत, एका साधूस मारल्याने, म्हणून अवघ्या लोकांनी साधू समोर जपुनी वागावे प्रत्येकानी खरे कळे पर्यंत, नगर जिल्ह्यांत संगमनेर प्रवरा नदीचे काठावर गाव अति टुमदार, त्याचे वर्णन करवेना अनंत फंदी नावाचा कवी जेथे झाला साचा, तेथील हरी जाखड्याचा ऐका तुम्ही वृत्तांत हा, हा हरी जाखडी माध्यम दिन होता यजुर्वेदी ब्राह्मण, गावो गाव फिरून पोट आपुले भरीतसे, तो फिरत फिरत शेगावासी आला समर्थ दर्शनासी, बसता झाला पायांपासी श्री गजानन स्वामींचा, तो हजारो घेती दर्शन कोणी ब्राह्मण भोजन, कोणी खडीसाकर वांटून नवस केलेला फेडीती, तई हरी म्हणे चित्तासी हा केवडा ज्ञान राशी, येऊन या पायांपाशी विनमुख जाणे भाग मला, काकी दैव खडतर माझे आहे साचार, निव्वळ पर्वत खडकावर हरळ उगवेल कोठोणी, आज अन्न मिळाले उद्याचे कोणी पाहिले, ऐसे करीत संपले दिवस माझे आजवर, संग्रहासी नाही धन शेतवाडा मळा जाण, मीना मुळीच विद्वान मला कन्या कोण देई,
हे स्वामी गजानना सच्चिदानंदा दयागणा संसार सुखाची वासना जहाली मनी बलवत्तर ती तू पूर्ण करावी मुलेले करे मला भावी प्रथम बायको मिळावी कुलीन आज्ञा धारक ऐसे जो इच्छी मनांत तोंच त्याच्या अंगा वर्त थुंकते झाले सद्गुरुनात इच्छेस त्याच्या जाणुनी या हरी जाखड्याने बावनच्या मागला मजकारणे म्हणून आले थुंकणे या मूर्खाच्या अंगावर संसारापासून सुटावया लोक भजती माझ्या पाया याने येथे येऊन या संसार सुख मागितले पहा जगाची रीत कैसी अवघेच इच्छिती संसारासी सच्चिदानंद श्रीहरीसी पाहण्या न कोणी तयार ऐसे आपणासी बोलले पुन्हा जाखड्यासी पाहिले जे जे तू इच्छिले सांप्रतकाली मनांत ते अवघे होईल पूर्ण पुत्र पौत्र तुझ लागुन होतील संग्रहासी धन तेही थोडके राहील जा आता परत घरा सुखे करी संसारा करीत असावा परमेश्वरा आठव वेड्या विसरू नको ऐसे तयासी बोलून प्रसाद म्हणून थोडके धन दिले हरी जाखड्या कारण लग्न स्वतःचे करावया हरी जाखड्या संगमनेरी सुखी जाहला संसारी महाराजांची वाणी खरी ती कोठून खोटी होईल ऐसाच एक निमोन कर गोविंदाचा कुमार रामचंद्र नामे साचार ओव्हरसिअरच्या हुद्द्यावरी बेंद्रे वासुदेव सर्वे अर होता त्याच्या बरोबर तो आणि निमोन कर आले मुकना नदीवरी हा मुकना नाला डोंगरांत आहे सह्याद्री पर्वतांत इगतपुरी तालुक्यांत बुधो नाशिक जिल्ह्याच्या वनश्रीती रमणीय अति तिचे वर्णन करू किती हरिण बालके बागडती निर्भयपणे काननांत फल भारे तरुवर वांकले असती अपार वन्य पशु फिरती स्वैर बिब्बट लांडगे ते ठाया असो या मुकण्या नाल्यापासी जवळ एका खोऱ्यासी एका जलाच्या प्रवाहासी कपिलधारा नाम असे तेथे प्रत्येक पर्वणीस भाविक एती स्नानास लौकिक याचा आसपास तीर्थ म्हणून पसरलासे असो एका पर्वणीसी निमोन कर गेले स्नानासी योगाभ्यास थोडायासी येत होता विभूद हो तो पूर्ण भावा म्हणून इच्छित होते त्यांचे मन गोसावी वैराग्या लागून पुसू लागला तेथल्या नाही नाही माहीत मात ऐकू येई सर्वत्र तेने निमोनकर चित्तांत हताश पूर्ण जाहला काय करू देवा आता मला योग्य अभ्यास शिकविता कोठे भेटेल तत्वता ती कृपा करून सांगणे तो कपिल धारेवरी एक पुरुष देखिला अधिकारी ज्याचे हात गुडघ्यावरी येऊन सहज लागले उंच बांधा मुद्रा शांत बसला होता ध्यानस्थ त्यास घातले दंडवत निमोनकराने अष्टांगेसी बराच वेळ झाला जरी योगीन काही बोले परी अस्तमानाची वेळ खरी समीप येऊ लागली हो पोटीना अन्न तीळ भर बिराड राहिले बहुदूर कपिलधारीचे धरुण नीर तुंब्यात गोसावी निघाले तै निमोनकर म्हणे समर्था अंत माझा किती पाहता ठाऊक असल्या योग गाथा मशी काही शिकवा हो तो अखेर अस्तमाणी बोलते झाले कैवल्यदानी हा चित्रपट घेऊनी जा आपुले काम करी षोडाक्षरी त्यावर मंत्र लिहिला आहे थोर त्याचा वाणीने निरंतर जप आपुला करावा मंत्र प्रभावे थोडा बहुत योग येईल तुझ प्रत योग मार्ग हा अत्यंत कठीण सर्व योगामध्ये गोगल गाय शेप किडा हिमालयान देईल वेढा सागरीचा सिंप किडा मेरू पर्वतान जाय कधी नेटाचा केला यत्न ब्रह्मचर्य सांभाळून येतील दहापांच आसन धवती नव्हती केल्यावरी जा पुढे न विचारी मला हागे देतो प्रसाद तुला ऐसे बोलून उचलिला एक तांबडा खडा करे तो देऊन या मजसी गुप्त झाले पुण्यरासी तेंच पुढे नाशिकासी गंगेवरी भेटले त्या पाहून निमोन कर गेले धावत साचार शेर ठेवून पायांवर प्रश्न त्यांसी ऐसा केला महाराज माझा कंटाळा का हो आपणच का केला आपुल्या नाव गावाला न सांगताच गेला की महाराज डोळे वटारून बोलते झाले त्या कारण तांबडा खडा देऊन नाव माझे कथिले म्या नर्मदेचा गणपती तांबडा असतो निश्चिती
तू मूळचाच मूढमती, रहस्य त्याचे न जाणिले, म्हणून त्याचे गूढ तुला पडते झाले जान मुला। मी राहतो शेगावाला, गजानन हे नाव माझे, धुमाळ सदनापर्यंत चाल माझ्या समवेत, पुन्हा भेटी तुझ प्रत होईल माझी ते ठाया। ऐसे बोलून निघाले महाराज, रस्त्यांत गुप्त झाले, भिरभिरी पाहू लागले चहूकडे निमोन कर, कंटाळून अखेरी धुमाळाच्या आले घरी, तो गजानन महाराज ओसरीवरी बसले ऐसे पाहिले, मौनींच करुण नवंदन कथिले धुमाळा कारण, कपिल धारे पासून जे का झाले इथवरी, ते ऐकून धुमाळाला अतिशय आनंद झाला, तो म्हणे योगी राजाला वान कशाची सांग मज, हे अवघ्या समर्थांची खान निसंशय आहे तसाची, सार्वभौम पदाची त्यांच्या पुढे ना किंमत, जो तांबडा खडा तुसी दिलाट तो ठेवून पाटासी, करणे पूजा अर्चेसी सद्भावे निरंतर, योगाभ्यास ही समोरी त्या खड्याच्या आदरे करी, त्याच्या कृपेने काहीतरी योगाभ्यास येईल, तेंच पुढे झाले सत्य योगाभ्यास थोडा बहुत, आला निमोन करा प्रत श्री गजानन कृपेने, एक शेगावचा रहिवासी तू कराम कोकाटे परियेसी, त्याची संतती यम सदनासी जाऊ लागली उपजतांच, म्हणून त्याने समर्थाला एक दानवस ऐसा केला, जरी देशील संततीला दीर्घायुषी गुरुराया, तरी एक मुलगा त्यांतून तुसी करीन अर्पण, मनोरथ त्याचे पूर्ण केले श्री गजानन स्वामीने, दोन तीन मुले झाली परिनवसाची न राहिली, आठवण तुकारामा भली संततीच्या मोहाने, तो थोरला मुलगा नारायण रोग झाला त्या कारण, औषधोपचार केले जाण परिण आला गुण काही, नाडी बंद होऊ लागली नेत्रांची ती दृष्टी धिजली, दुगदुगी मात्र उरली होती त्याच्या छातीला, ती स्थिती पाहून तुकारामा झाली आठवण, नवस केल्याची ती जाण एकदम त्या समयाला, तुकाराम म्हणे गुरुराया हा पुत्र माझा वांचलिया, अर्पण करीन सदया सेवा तुमची करण्यास, ऐसा वचनबद्ध होता क्षणी नाडी आली ठिकाणी, हळूहळू नेत्र उघडोनी पाहू लागला बाल तो, व्याधी बरी झाल्यावर तो नारायण नामे कुमार, आणून सोडला मठावर नवस आपला फेडावया, तो नारायण अजूनी आहे तया ठिकाणी, बोलिलेला नवस कोणी महाराजांचा चुकवू नये, हेंच सांगण्या लोकांप्रत नारायण आहे जिवंत, शेगावी त्या मठांत संतचरित्रणा कादंबरी, असो पुढे आषाढ मासी महाराज गेले पंढरीसी, घेऊन हरी पाटलासी विठ्ठलासी भेटावया, जो सर्व संतांचा ध्येय विषय साचा, जो कल्पतरु भक्तांचा कमलनाव सर्वेश्वर, जो जगदाधार जगतपती वेदजाचे गुणगाती, जो संतांच्या वसे चित्ती रुक्मिणीपती दयाघन, पंढरीस आले गजानन चंद्रभागेचे केले स्नान, गेले घग्याया दर्शन पांडुरंगाचे रावळी, हे देवा पंढरीनाथा हे अचिंत्या अद्वया समर्था, हे भक्त परेशा रुक्मिणी कांता ऐक माझी विनवनी, तुझ्या आज्ञेने आजवर भ्रमण केले भूमीवर, जे जे भाविक होते नर त्यांचे मनोरथ पूर्ण केले, आता अवतार कार्य संपले हे तू जाणसी वहिले, पुंडलिका वरदा विठ्ठले जाया आज्ञा असावी, देवा मी भाद्रपद मासी जावया इच्छितो वैकुंठासी, अक्षयीचे रहावयासी तुझ्या चरणा सन्निध, ऐसी करुण विनवनी समर्थांनी जोडिले पाणी, अश्रू आले लोचनी विरह हरीचा साहवेना, हरी पाटील जोडून हाता पुसू लागला पुण्यवंता, अश्रू का हो सद्गुरुनाथा आणिले लोचनी ए वेळा, किंवा मी काही सेवेला चुकलो आहे दयाळा, म्हणून आपणा खेद झाला ते सांगा लवलाही, महाराज म्हणाले त्यावर हरिपाटलाचा धरून कर, सांगितले तरी न कळणार त्याचे वर्म बापा तुला, तो विषय खोल भारी तू न पडावे त्या भीतरी, इतकेच सांगतो श्रवण करी संगत माझी थोडी असे, चाल आता शेगावाला तू आपल्या ठिकाणाला, तुमच्या पाटील वंशाला काही न कमी पडेल, पंढरीचे मावंदे केले शेगावा माझी भले, चित्त चिंतेने व्याप्त झाले मात्र हरी पाटलाचे, तो म्हणे मंडळीस महाराज वदले पंढरीस, संगत राहिली थोडे दिवस माझी विटूच्या राऊळी, पुढे श्रावण मास गेला
क्षीणता आली तनुला, पुढे भाद्रपद मास आला, काय झाले ते ऐका। गणेश चतुर्थीचे दिवशी महाराज म्हणाले अवघ्यांसी, आता गणपती बोळावण्यासी यावे तुम्ही मठांत। कथा गणेश पुराणांत ऐशापरी आहे ग्रंथित, चतुर्थीच्या निमित्त पार्थिव गणपती करावा, त्याची पूजा अर्चा करून नैवेद्य करावा समर्पण, दुसरे दिवशी विसर्जून बोळवावा जलामध्ये। तो दिवस आज आला, तो साजरा पाहिजे केला, या पार्थिव देहाला तुम्ही बोळवा आनंदे, दुःख न करावे यत्किंचित, आम्ही आहो येथे स्थित, तुम्हा सांभाळण्या प्रति सत्य, तुमचा विसर पडणे नसे, हे शरीर वस्त्रापरी बदलणे आहे निर्धारी, ऐसे गीता शास्त्रांतरी भगवान बदला अर्जुना, जे जे ब्रह्मवेत्ते झाले त्यांनी त्यांनी ऐसेच केले, शरीर वस्त्रांशी बदलले हे काही विसरू नका, चतुर्थीचा अवघा दिवस आनंदा माझी काढी राखास, बाळा भाऊच्या धरी लेकरास, आसनी आपल्या बसविले, मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मचलागी विसरू नका, मी आहे येथेच, ऐसे भाषून करुण, योगे रोधीला असे प्राण, दिला मस्तकी ठेवून त्या महात्म्या पुरुषाने, शके 1832 साधारण नाम संवत्सरास, भाद्रपद शुद्ध पंचमीस गुरुवारी प्रहर दिवसाला, प्राणरोधिता शब्द केला, जय गजानन ऐसा भला, सच्चिदानंदी लीन झाला, शेगावा माझारी, देहाचे ते चलन वलन पार गेले मावळून, स्वामी समाधीस्त पाहुण लोक हळहळू लागले, पुकार झाली गावांत, स्वामी झाले समाधीस्त, ऐसी ऐकता मात हृदय पिटती नारी नर, गेला गेला साक्षात्कारी, चालता बोलता श्रीहरी, गेला गेला कैवारी, आज दिन जनांचा, गेला आमचा विसावा, गेला आमचा सौख्य ठेवा, विझाला हा ज्ञान दिवा कालरूपी वाऱ्याने, आहो गजानन स्वामी समर्था, आता आम्हास कोण त्राता, कार्य इतक्यांत पुण्यवंता, गेलास आम्हा सोडून, मार्तंड पाटील हरिल हरिपाटील, विष्णूसा बंकटलाल, ताराचंद प्रेमळ, भक्त स्वामींचा जो असे, श्रीपदराव कुळकर्णी, मठा माझी जमले जाणी, विचार केला अवघ्यांनी, ऐशारीती श्रोते हो, आज आहे पंचमीचा दिवस, समाधीन द्या स्वामीस, हाळोपाळीच्या लोकांस येऊ द्या हो दर्शना, आता पुढे ही मूर्ती लोपणार आहे निश्चिती, अस्तमाना पर्यंत ती लोकांची ती वाट पहा, ज्यांच्या नशिबी असेल तयांना दर्शन घडेल, नका करू आता वेळ जासूद धाडा चोहींकडे, गोविंद शास्त्री डोनगावचे एक विद्वान होते साचे, ते बोलिले आपुल्या वाचे सर्व लोकांचे येणे रीती, त्यांच्या आवडत्या भक्तांसी ते दर्शन देतील निश्चयसी, तोपर्यंत प्राणासी मस्तकी धारण करतील, त्याची प्रचिती पहावया नको कोठे लांब जाया, पहाट लोणी ठेवून या एधवा मस्तकी स्वामींच्या, लोणी ठेविता शिरावरी ते पघडू लागले निर्धारी, जो तो त्याचे कौतुक करी बल हे योग शास्त्राचे, तो प्रकार पाहता गोविंद शास्त्री झाला बोलता, एक दिवसाची काय कथा हे राहतील वर्षभर, निसंशय ऐशा स्थितीत परी हे करणे अनुचित, आवडते अवघे आली या भक्त समाधी द्या स्वामीला, ते अवघ्यांस मानवले स्वामी पुढे आदरे भले, भजन त्यांनी मांडिले हजार टाळ जमला हो, दूर दूरच्या भक्तांप्रत स्वामी जाऊन स्वप्नांत, आपुल्या समाधीची मात कळविते झाले विभूद हो, तया ऋषी पंचमीला अपार मेळा मिळाला, लोकांचा तो शेगावाला घ्याया दर्शन स्वामींचे, रथ केला तयार दिंड्या आल्या अपार, सडे घातले रस्त्यांवर गोमयाचे बायांनी, रंगविल्या नानापरी काढू लागल्या चतुरणारी, दीपोत्सव झाला भारी त्या शेगाव ग्रामाला, मूर्ती ठेविले रथांत मिरवणूक निघाली आनंदात, रात्रभरी शेगावांत तोना थाट वर्णवे, वाद्यांचे नाना प्रकार दिंड्या मिळाल्या अपार, होऊ लागला भजन गजर विठ्ठलाच्या नावांत, तुळशी बुक्का गुलाल फुले भक्त उधळू लागले, फुलांखाली झाकून गेले श्री गजानन महाराज, बर्फी पेड्यांस नाही मिती लोक वाटेती खिरापती, कित्येकांनी रथावरती रुपये पैसे ओधळिले,
आईशी मिरवणूक रात्रभर शेगावे निघून अखेर उद्यास येता दिनकर परत आली मठांत समाधीच्या जागेवरी मूर्ती नेऊन ठेविली खरी रुद्राभिषेक केलावरी अखेरचा देहाला पूजा केली पंचोपचार आरती उजळली अखेर भक्तांनी केला नामगजर गजाननाचे नावांचा जय जय आवलिया गजानना हे नरदेहधारी नारायणा अविनाश रूपा आनंद घना परात्परा जगतपते आयशा भजना भीतरी मूर्ती ठेवली आसनावरी उत्तराभिमुख साजिरी शास्त्र मार्गा प्रमाणे अखेरचे दर्शन अवघ्यांनी घेतले जाण जय स्वामी गजानन ऐसे मुखे बोलोनी मीठ अर्गजा अबीर या नीती भरली गार शिळा लावणी केले द्वार बंद भक्तांनी शेवटी 10 दिवस पर्यंत समाराधना चालली तेथ घेऊन गेले असंख्यात लोकस्वामींच्या प्रसादा खरोखरीच संतांचा अधिकार तो थोरसाचा सार्वभौम राजाचा पाड नाही त्यांच्या पुढे स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ भाविका दावो सत्पत भक्ती हरीची करावया शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 19वा अध्यायः समाप्त। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।